सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं असून ज्यात 27 जुलै 2021 दुपारी 2 ते 2:15 वाजेच्या सुमारास तालुक्यातील झिरपवाडी गावच्या हद्दीत आरोपी धनंजय बाजीराव गायकवाड यानं येथील पीडित दोन्ही मुलींना तुम्हाला भेळ खायला देतो असं सांगून त्यांचे हराहत्या घरात नेऊन त्या दोन्ही अल्पवयीन आहेत हे माहीत असताना देखील आरोपीनं दोन्ही मुलींना विवस्त्र करून त्यांच्यावर आळीपाळीनं अत्याचार केला व सदर घटनेबाबत कोणाला काही न सांगण्याबाबत दम दिला. सदर घटनेनंतर जेव्हा एका पीडितेचे वडील पंढरपूर येथे गाडीचे भाडे घेऊन गेले असल्यानं पीडित मुलीनं घडलेल्या प्रकारासंदर्भात आपल्या आईला सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. पीडित मुलींच्या पैकी एकीच्या आईनं फिर्याद दिल्यानं अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी धनंजय बाजीराव गायकवाड याच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 376(2)(i)(507) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत केंद्रे व सह तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे हे करीत आहेत. एक माणुसकीला काळीमा फासणारी एक दुर्दैवी घटना घडली असून दिनांक 27/7/21 रोजी दुपारी 2 ते 2:15 वाजने सुमारास आरोपी नामे धनंजय बाजीराव गायकवाड वय 28 याने की ज्या मुली त्याला काका मामा धनू काका या नावाने हाक मारायच्या त्या एक 7 वर्ष 9 महिन्याची पीडित बालक आणि दुसरी 4 वर्षाची पीडित बालक यांना भेळ देतो याचे आमिष दाखवून त्यांना आपले स्वतःचे राहते घरात घेऊन जाऊन आतून कडी लावून त्यांनी स्वतःची आणि त्यांची अंगावरची कपडे काढून त्यांच्यावर अत्याचार केला. त्याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनला भादवी कलम 376(354)(506) व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे. आम्ही स्वतः वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत आहोत. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव फलटण सातारा.